नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायाची बाजू पायालगतचा एक कोण तसेच उरलेल्या दोन बाजूंमधील अंतरावरून त्रिकोणाची रचना दोन स्थिती पाहिल्या स्थिती एक जेव्हा पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू मोठी असेल आणि स्थिती दोन पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू छोटी असेल या व्हिडिओमध्ये आपण ह्याच रचनांच्या पहिल्या स्थितीवर काही प्रश्न सोडवू तर चला ह्या प्रश्नाने सुरुवात करूया त्रिकोण एल एम ची रचना करा जिथे एल एम बरोबर सहा सेंटीमीटर कोण एम बरोबर पस्तीस अंश आणि एम एन वजा एल एन बरोबर तीन सेंटीमीटर आहे मित्रांनो तुम्ही सांगू शकता का की ह्या त्रिकोणाची रचना स्थिती एकच्यानुसारच का करायची व्हिडिओ थांबवून ह्या उत्तराचा विचार करा स्थिती एक सांगते की पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू मोठी असायला पाहिजे या प्रश्नात एम एन व चे मूल्य तीन सेंटीमीटर दिलेले आहे या अंतराने हा निष्कर्ष निघतो की बाजू एम एन मोठी आहे बाजू एल एन पेक्षा आणि बाजू एन मध्ये एम उपस्थित आहे म्हणजे एम एन पायालगतचा कोण वर बनलेली बाजू आहे अर्थात दिलेल्या पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू मोठी आहे म्हणून आपण ह्या त्रिकोणाची रचनास्थिती एकनुसार करू कृती एक सर्वात आधी पट्टीच्या मदतीने सहा सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड एल एम काढा कृती दोन आता रेषाखंड एल एमच्या बिंदू पासून पस्तीस अंशांचा कोन बनवत किरण एम एक्स काढा कृती तीन किरण एम एक्सवर एम पासून तीन सेंटीमीटर अंतरावर पट्टीच्या मदतीने रेषाखंड एमओ छेदा कृती चार आता ओ आणि एलला जोडूया कृती पाच आता बाजू ओएल चा लंब कृती सहा, हा काढूयांबद्भाजक रेषा किरण एमएक्स ला बिंदू एन वर छेदेल कृती सात आता बिंदू एन आणि बिंदू एल ला जोडा आणि अशा प्रकारे आपण त्रिकोण एल एम ची रचना केली मित्रांनो आपल्याला फक्त स्थिती ओळखून कृतींचे पालन करत त्रिकोणाची रचना करायची आहे चला आता आपण आपल्या रचनेची पडताळणी करूया सिद्धतेसाठी एम एन वजा जा एल एन बरोबर ओ एम असायला पाहिजे याला समीकरण एक मानूया बाजू एम एन मोजून घेऊ एम एनचे माप सात सेंटीमीटर आले आता आपण एल एनचे माप घेऊ याचे माप चार सेंटीमीटर आले आपण बाजू ओएम से तीन सेंटीमीटर घेतले आहे मूल्य ठेवल्यावर आपली रचना सिद्ध होते याचबरोबर आपला हा व्हिडिओ इथे संपतो या सत्रात आपण शिकलो त्रिकोणाची रचना करणे ज्याच्या पायाची बाजू पायालगतचा एक कोण तसेच उरलेल्या दोन बाजूंमधील अंतर दिलेले असेल या संबंधित प्रश्न भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणाच्या आणखी काही रचनांसोबत धन्यवाद